बघा महत्त्वाची बातमी आहे, जर तुम्ही 2 दिवसापेक्षा जास्त पूरग्रस्तांची सरकारकडून कुरूर थट्टा आहे, 2 दिवस बुडालेले असाल तरच मदत मिळेल असा जीआरएस राज्य सरकारनं काढलेला आहे. पूरग्रस्तांच्या जखमेवर सरकारनं मीठ चोळलंय. सरकारकडून क्रूर थट्टा सुरू आहे पूरग्रस्तांची, आपण अधिक चर्चा करू. आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत. अमित, बाधित कुटुंबांना 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मोफत देण्यात येईल, मात्र त्यांनी जी अट टाकली आहे ती जखमेवर मीठ चोळणारी आहे, काय सांगाल? अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे, या विभागाने पूरग्रस्त लोकांना अन्नधान्य वितरित करण्यासंदर्भात एक शासन आदेश काढलेला आहे. हा विभागाने विभागासाठी काढलेला शासन आदेश आहे आणि त्याच्यामध्ये पूरग्रस्तांना कशा प्रकारे मदत वाटप करायची आहे त्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र जर संबंधित कुटुंब बुडालं, 2 दिवस बुडालं असल्यास तरच त्या ठिकाणी त्यांना 10 किलो तांदूळ किंवा 10 किलो गहू या ठिकाणी मदत देण्यात यावी अशा प्रकारचं त्यामध्ये म्हटलेलं आहे. मुद्दा हा आहे की 2 दिवस काय, 1 दिवस काय, किंवा आत्ताची परिस्थिती लक्षात घेतली तर मुळातच अशा प्रकारचं अन्नधान्य घेऊन ते कुटुंब काय करणार हा मुळात प्रश्न आहे. कारण इथे शिजवण्यासाठी काही साधनं उपलब्ध नाहीये. इथे तयार अन्न अशा पूरग्रस्त लोकांना देणं आता आवश्यक आहे, किंवा जरी पूर उतरल्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस तयार अन्न घेतल्याशिवाय खाल्ल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये. अन्न शिजवण्यासाठी त्यांच्याकडे पुढचे काही दिवस कुठलेही साधन उपलब्ध नसणार आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे शासनादेश काढायची गरज काय हा एक मुळात मुद्दा आहे. आणि जर का संबंधित कुटुंब 2 दिवस बुडालेलं असल्यास अशा प्रकारचं वाक्य किंवा अशा प्रकारचा उल्लेख त्या शासन आदेश मध्ये करणं हे काहीच संतापजनक निश्चितच आहे. कारण 2 दिवस काय, लोक बरेच दिवस गेले, 4-5 दिवस हे अनेकांची घर ही पाण्याखाली आहेत, संपूर्ण संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे, पाणी अजून निघालेलं नाहीये. आणि त्याचबरोबर अशी सगळी परिस्थिती असताना अशा प्रकारच्या अटी घालण्याचं मुळातच कारण काय, ज्या ज्या गावांमध्ये पूर आहे ती वस्तुस्थिती सरकारला माहिती आहे. तर सरळ धान्य वाटप असेल किंवा तयार अन्नाचं वाटप त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे शासन आदेश काढत एक प्रकारे जखमीवर मीठ चोळल्याचा हा सगळा प्रकार आहे असं या ठिकाणी. आम्ही कोल्हापूर आणि सांगलीमध्ये भीषण परिस्थिती आणि अशा पार्श्वभूमीवर शासनाचा अन्न आणि नागरी पुरवठा विभाग किती उदासीन आहे हेच यातून दिसून येते. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.